आपल्या सुमधुर आवाजाने नेहमीच्या आपल्या सुरांची मोहिनी घालत असतात, त्या श्रेया घोषाल आता आपल्या सोबत आहेत आणि नवं मराठी गाणं येत आहे, त्यामुळे उत्सुकता नक्कीच वाढलेली आहे. जब मराठी गाणं आता है आपका तो क्युरियोसिटी और बढ़ जाती है आपके दर्शकों की. तो अब ये नया गाना मराठी कौन सा है? ये मराठी नया गाना जो है ये फिल्म का नहीं है, एक टेलीविजन सीरीज में है और मुझे बहुत खुशी है कि ये गाना मैंने गाया. बहुत जल्द आने वाला है, कुछ ही दिनों में अभी ये आ जाएगा जी मराठी पर और मुझे बहुत अच्छा लगा क्योंकि गाना बहुत मीठा सुंदर कंपोजिशन है. सो आई एम ग्लैड दैट दे मेड मी सिंग एंड इट वाज जस्ट अ परफेक्ट सॉन्ग फॉर मी एंड द टाइटल इज़ कॉल्ड खुलता कड़ी ही खुलेना. और बहुत छोटा सा क्योंकि सीरियल का गाना है, इट्स अ टाइनी सॉन्ग. इट्स अ बहुत फिल्म के गाने जैसे लंबे गाने होते वैसा नहीं है, पर वो बार बार सुनने की इच्छा होती है क्योंकि बहुत मीठा मीठा गाना है और बहुत सुंदर लिखा है. समीर ने लिखा, कंपोज किया है, अभिषेक ने लिखा है. सुपर टीम, सुपर यू नो एंथुसियास्टिक टीम ऑफ पीपल वर्किंग ऑन दिस टीवी सीरीज. सो ऑल माय बेस्ट विशेस टू देम. नक्कीच, या निमित्ताने खूप दिवसांनी तुम्ही टेलिव्हिजनसाठी गाताय आणि त्याच्यामुळे नक्कीच आमचीही उत्सुकता आहे की टेलिव्हिजनसाठी गाणं बऱ्याच दिवसांनी तुम्ही वेळ काढलेला आहे आणि टाइम निकाला आहे आपने और ये करे. तो ये गाने की मतलब खासियत क्या है? जैसे एक रोमांटिक गाना है ऐसे हमने सुना है. बिल्कुल नहीं, बहुत ही रोमांटिक, बहुत ही दिल से सोलफुल गाना है. तो क्योंकि ये छोटा गाना है आपको लगेगा कि ये तो आया और गया, पर क्योंकि उसमें एक छोटी सी प्यास रह जाती है. वो गाना है कम्प्लीट गाना लेकिन एक प्यास रह जाती है, इसको बार बार सुनने की इच्छा होती है. अभी गा रही थी तो मैंने काफ़ी बार गाया बिकॉज आई वॉज लाइक कि अभी तो गाना शुरू किया अभी ख़त्म हो गया एंड यू फील लाइक सिंगिंग इट मोर एंड आई एम श्योर क्योंकि ये हर दिन आएगा तो लोगों को सुनने का मन होगा इसको सुनने में. डेफिनेटली आई होप दैट. और अनेक भाषाओं में आप गाती हो और बहुत बढ़िया ही गाती हो, और मराठी गाना आप कैसे एंजॉय करती हो? पहले भी मिले थे तब भी आपने कहा कि मराठी गाना आपको एक बहुत ज़्यादा पसंद रहता है. तो जब एक मराठी गाने की बात आती है तो आप हमेशा हाँ तो बोलती हो, ये हमारा सौभाग्य रहता है, लेकिन मराठी गाने की एक अलग स्टाइल होती है, एक अलग लहजा होता है, तो वो आप कैसे एंजॉय करती? मराठी म्यूज़िक मेरी ज़िंदगी का बहुत बड़ा हिस्सा है. मैंने शुरुआत ही अपने रिकॉर्डिंग्स की माइक पे एक्सपीरियंस मैंने मराठी गानों से ही लिया और हेंस आई रियली कंसिडर मराठी म्यूज़िक जो मतलब हमारा पुराना संगीत भी है वो बहुत सुना है मैंने और बहुत गाने मैंने आज भी सुनती हूँ. तो आई लर्न अ लॉट ऑफ थिंग्स फ्रॉम दोज सॉन्ग्स और इसलिए मुझे अच्छा लगता है गाना क्योंकि ना केवल म्यूज़िक बहुत ही रिच होता है मराठी, चाहे फिल्म हो या एल्बम, नॉन फिल्म हो, कुछ भी हो. मराठी ऑडियंस बहुत नॉलेजेबल ऑडियंस है, उनको म्यूज़िक की समझ है. फिल्में भी इतनी अच्छी बन रही हैं आजकल और हमेशा ही बनी है आजकल, तो और भी ज़्यादा इसका आई थिंक इट्स एट वन ऑफ दोस आई वुड से इट्स अ पीक इन अ पीक राइट नाउ द सक्सेस ऑफ साइराट एंड सो मेनी डिफरेंट फिल्म्स. और मैं इसकी हिस्सा हूँ ये सोच के मुझे बहुत अच्छा लगता है एंड आई वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ All of this, always. और एक मराठी फिल्म के लिए भी आपका गाना आ रहा है, वो भी हमने सुना है, तो उस बारे में कुछ अभी बता के परेश मुकाशी के डायरेक्शन का. तो ऐसे एक्चुअली बहुत गाने मैं रोज़ ही कुछ ना कुछ गाती रहती हूँ तो मुझे इतना याद नहीं कब कौन सी रिलीज़ हो रही है, बट बहुत सारी मराठी गाने फिल्में आ रही हैं उसमें कुछ ना कुछ गाने हैं. I am enjoying. I love singing in Marathi and I think it's a very sweet language. और जो लैंग्वेज हमेशा मैं आई एम सराउंडेड बाई महाराष्ट्रियंस एंड महाराष्ट्रियंस लॉट ऑफ फ्रेंड्स मराठी फ्रेंड्स. सो आई फील दैट आई लव दिस लैंग्वेज. देयर इज समथिंग सो ब्यूटिफुल अबाउट इट, वेरी म्यूजिकल लैंग्वेज और मोर आई सिंग आई फील हैप्पियर. और अभी अभी फ़िलहाल आपने एक बहुत अच्छा गाना रिकॉर्ड किया है और जिसके बारे में आपने इजहार भी किया था ट्विटर पे, जैसे भंसाली साहब का पद्मावती, ये फिल्म के लिए भी आपने एक गाना जो रिकॉर्ड किया है. बाजीराव मस्तानी ने तो बहुत सारे रिकॉर्ड्स मोड़ दिए और बहुत सारे अवार्ड्स भी हैं, और अभी ये नया गाना, इसके बारे में कुछ बताएंगे? मैंने उसका इजहार ट्विटर पे इसलिए किया था क्योंकि कभी कभी ऐसा होता है कि आप आई लूज़ कंट्रोल, कि मैंने इतना इन्जॉय किया उस दिन गाना कि मुझे लगा आई मस्ट टेल दिस टू एवरीवन दैट आई रियली रियली हैड अ बॉट ऑफ अ टाइम सिंगिंग दिस. करियर का लैंडमार्क है ऐसा भी कुछ गाने ऐसे होते हैं जो आपको गाते वक्त ही एहसास हो जाता है कि ये गाना शायद हमेशा के लिए रह जाएगा. संजय जी ना केवल इतने
यू नो फैंटास्टिक डायरेक्टर, वो तो सबको ही पता है, पर इतने ही अच्छे कंपोज़र भी हैं. उन्होंने प्रूफ तो कर ही दिया है इन रामलीला एंड बाजीराव मस्तानी एंड नाउ इन पद्मावती. आई थिंक ही हैज़ गॉन एन अ डिफरेंट लेवल ऑल टुगेदर. एक मतलब इतना कॉम्प्लेक्स कैरेक्टर है पद्मावती का, उसमें गाने बनाना हर अंग का, क्योंकि शी इज़ नॉट जस्ट फ्रॉम राजस्थान, शी इज़ फ्रॉम श्रीलंका ऑल्सो, सो देर इज़ सो मच ऑफ रीजनल थिंग हैपनिंग, कल्चरल थिंग हैपनिंग. बहुत अच्छी कॉम्पोजिशंस हुई हैं. जैसे बाजीराव मस्तानी का पिंगा भी हमने बहुत सारा एंजॉय किया था, और ये जैसे आप मराठी गाने बहुत अच्छे गाते हो और फिर पिंगा के दौरान हम मिले नहीं थे, तो आज ही पूछ लेते, पिंगा आपने कैसे एंजॉय किया था? बहुत ही, आई थिंक ये बहुत ही रिसर्च्ड गाना पिंगा, जो ओरिजिनल गाना है उसको लेकर इसको बड़ा अनोखे तरीके से इसको पूरी तरह से बनाया गया है. सो आई रियली एंजॉयड एंड इट्स अ वेरी क्यूट पिंगा गपोरी. पिंगा गपोरी में एक बड़ी बड़ी क्यूटनेस है और एक ट्रेडिशन भी है, और एक उसमें बंदा झूम जाता है उसके साथ. सो आई थिंक इट वाज अ फैबुलस एक्सपीरियंस. अभी तक के स्पेशल गाना आप क्या मानते हो आपका? बस मतलब बहुत सारे हैं पर फिर भी आपका पसंदीदा फेवरेट कौन सा है खुद का? मेरे खुद के गाने आप पूछे तो ऐसा तो कुछ मैं अलग से नहीं बोल सकती हूँ. आई थिंक बाजीराव मस्तानी इन द रीसेंट टाइम्स आई हैं, तो आई कंसिडर इट एज अ ग्रेट एल्बम. उसमें मेरे कुछ बहुत ही ख़ास गाने रहे हैं और हर गाना एपिक गाना बोला जा सकता है. दीवानी मस्तानी, मोहे रंगदोलाल, आई थिंक मोहे रंगदोलाल से ज़्यादा मैं जुड़ी हुई हूँ, क्योंकि क्लासिकल रंग के गाने बहुत कम होते हैं फिल्में और फिल्मों में, और जब होते हैं तब आई रियली रियली ट्रेजर इट. मोहे रंग हर एक गाना आपका एपिक तो होता ही है. बस जाते जाते इस ये जो नया मराठी गाना है, क्या हम दो शब्द सुन सकते हैं? वर्ड्स मुझे याद नहीं है लेकिन खुले ही खुले ना रोज, आई डोंट रिमेम्बर. आई थिंक एवरी वन हु विल लिसन टू दिस सॉन्ग एवरी डे, अभी तो दो ही दिन में, तीन दिन में आ जाएगा, सो आई थिंक यू विल लिसन टू इट एवरी डे, एन्जॉय इट. आणि सगळ्यांची कळी खुलणार आहे आज, शंकाच नाही. थँक यू सो मच. थँक यू. Gapori pinga, gapori pinga, gapori pinga. Mala pinga ni mala, bola vili raat, ghala vili pori pinga. Kaay, zali ya sagli kharedi ki baki hai ajun? Nahi zali. Dada? Nahi nako. Fakta 10 rupaye. Aga nako ga. Madam sathi tari gya na. Baga. Aga. Madam na pon. Eh, dekh. खुलता कळी खुलेना या नव्या मालिकेच्या गाण्याचं आज रेकॉर्डिंग झालेलं आहे, आणि इथे म्युझिक कंपोजर आणि लिरिसिस्ट माझ्यासोबत आहेत, पण त्यांच्या चेहऱ्यावरची कळी मात्र खुललेली आहे. याचं कारणही विशेष आहे, कारण श्रेयाने गाणं गायलेलं आहे, त्याच्यामुळे अर्थात हा आनंद वेगळा आहे आणि ही संधी फार मोलाची आहे. तर कसं वाटलं श्रेयासोबत या गाण्याचं रेकॉर्डिंग, आणि अर्थात श्रेयाने ही कॉम्प्लिमेंट दिली तर त्याही बद्दल सांगा. ॲक्च्युली हे गाणं जेव्हा कंपोज केलं आणि लिहून झालं तेव्हा असं झालं की हे गाणं कोण गाणार, किंवा इनफॅक्ट निलेश सरांकडनं म्हणत होतं की तुला कोण आहे किंवा काय, कोण नवीन सिंगर, पण माझ्या डोक्यात होतं की श्रेया घोषालने हे गाणं गावं. बट आणि ओव्हरऑल असं जरा फिल्मी झालं सगळं की मी श्रेया मॅमला मेसेज केला आणि बोलणं झालं तर रिप्लाय नाही आला. मग नंतर अजून एक दोन जे क्लोज इंजिनियर्स असतात किंवा काय त्यांच्याशी बोलणं, सो असं झालं की त्या खूप बिझी आहे म्हणून आय डोंट नो की कसं वर्कआउट होईल किंवा काय. आणि मग सगळंच असं टेन्शनमध्ये, कारण मी याच्याबरोबर पण बोलत होतो की अरे मागे हटलं नाहीस, तुला प्रयत्न तुझा सुरू होता. हो म्हणजे मला असं झालं की
स्टार्ट म्हणजे बघूया ॲटलिस्ट लास्टपर्यंत ट्राय तरी करतो. नंतर मला झालं की आय गेस की कदाचित ते हो बोलतील किंवा काय असं तसं असं असं. आणि वन फाईन डे मला त्यांनी पर्सनली मेसेज केला की विल डू द सॉन्ग, आय एम सो सॉरी बिकॉज आय वॉज रिअली व्हेरी स्टार्टअप. सो मला असं झालं की वा, आणि कट्टू मी डायरेक्ट स्क्रीनशॉट पाठवला हिला मग सिरियलच्या ईपीला की येस इट्स डन कम ऑन यू हॅव टू रोल इट ऑन 14. सो फायनली दॅट गाणं झालं आणि फर्स्ट टाईम झी मराठीवरती श्रेया घोषाल गाणं गातो. सो माझ्यासाठी ॲज अ म्युझिक डिरेक्टर इट्स अ बिग अपॉर्च्युनिटी आणि होपफुली लोकांना हेही गाणं आवडेल. नक्कीच, याआधी काहे दिया परदेसचं गाणंसुद्धा आम्ही ऐकलेलं आहे आणि तेही फार सुंदर झालेलं आहे. त्याच्यामुळे कुठेतरी एक छान सोनेरी इनिंग इकडे सुरू होतीये आणि अर्थात आता तर श्रेयानीच थेट म्हणजे वरदहस्त म्हटला पाहिजे. हे सगळं आहे, या गाण्याविषयी काय सांगशील, कशा धाटणीचं हे गाणं आहे, खुलता कळी खुले ना, मालिका नवी आहे, चेहरे नवे दिसत आहेत, त्याच्यामुळे उत्सुकता वाढलेली आहे की आता हे गाणं कसं असणार आहे आणि या मालिकेविषयी या गाण्यातून काही कळणार आहे का त्याबद्दल काही? ॲक्च्युली मालिकेविषयी तर मी आत्ता सांगू नाही शकत, बट गाणंचा जो जॉनर किंवा ज्या टाईपचं गाणं झालं आहे त्याच्यामध्ये रिलेशनशिप किंवा रिलेशनशिपला घेऊन जो मॅच्युअर्डनेस असतो तो एक्सपेक्टेड होता ट्यूनमधनं आणि लिरिकली वरचं, आणि लिरिकली अभिषेकने खूप चांगलं लिहिलं आहे गाणं, त्यामुळे ओवरऑल जे काय प्लस त्यात श्रेया घोषालने गायलं सो ओवरऑल जे एक्सपेक्टेड होतं ॲज अ म्युझिक कंपोजर जो फील यायला पाहिजे होता कारण हे गाणं थ्रू आउट वाजणार आहे. सो कुठेतरी हा सगळा भावनांचा खेळ आहे का कशा पद्धतीने की काही वेळेला असं असतं की कन्फ्युजन्स आहे दोन लोकांमधले कन्फ्युजन्स किंवा त्यांना काही बोलता येत नाही किंवा बाहेर बघणाऱ्या लोकांना असं वाटतं की अरे ह्यांच्यामध्ये काय आहे का किंवा एक्झॅक्टली त्यांच्यामध्ये काय असेल किंवा नसेल हे पण नाही माहिती. सो ओवरऑल गाण्यामधनं किंवा ह्याच्यामधनं जे मला ब्रीफ मिळालं चॅनलला त्याच्यामधलं की ही डोंट वॉन्ट टू क्लिअर इट ऑन फेस की काय आहे, बट स्टील त्याच्यामधली जे का नकार आहे त्याच्यामधला जो स्वीटनेस आहे त्याच्यामधला जो हॅपीनेस आहे तो या गाण्यामधनं दिसावा. एक तगमग खळ्यात आणि पाहायला मिळणार आहे. आणि अभिषेक आपल्या सोबत आहे, गाणं तू लिहिलेलं आहेस, श्रेयाने आज गायलेलं आहे, समीरने आज संगीत दिग्दर्शन केलेलं आहे या गाण्याविषयी. हे गाणं लिहिताना तुला माहिती होतं का की श्रेया गाणार आहे हे गाणं? खरं तर मला अजिबातच कल्पना नव्हती की हे श्रेया गाईल. गाणं खूप योगायोगाने खरं तर माझ्याकडे आलं. समीर आणि मी खूप वर्ष एकत्र काम करतोय त्यामुळे अशी कुठली चाल नसते की जी मला माहिती नाही आहे, तर ही चाल खरं तर मी आधीच ऐकली होती समीरकडून आणि मी ती रँडमली स्वतः मी त्याच्यावरती गाणं आणि पाऊस चालू होता त्यामुळे एक दिवस मला अशी तंद्री लागली आणि मी ते लिहून ठेवलं होतं गाणं. पण हो अगदीच, आणि माझ्या डोक्यातही काही नव्हतं खरं तर या गाण्याच्या बाबतीत. योगायोगाने असं झालं की ही चाल झीकडे आणि त्यानंतर ते गाणं फिरून प्रोड्युसर जे आहेत संतोष काणेकर त्यांनी मला फोन केला आणि ते मला म्हणाले की ती चाल अशी अशी एक आहे ती ऐकशील का समीरकडून, आणि मला असं झालं की हो मला माहिती आहे ती चाल. इनफॅक्ट मी गाणं लिहिलं आहे तर मी ते पाठवतो तुम्ही बघा कसं वाटतं. ते कोइन्सिडेंटली त्या अख्ख्या कॉन्सेप्टला आणि त्याला ते इतकं जुळून आलं की मला असं झालं अच्छा बरं हे टायटल सॉन्ग आहे का आता, तर मी तिथेच खुश होतो की मी एक असं नकळत उगाच लिहिलेलं गाणं होतं ते अगदीच त्या कॉन्सेप्टला गेलं. आणि नंतर ह्याच्याकडून समीरकडून जेव्हा कळलं की श्रेया गाणार आहे तिथे मला अगदी मला थोडं टेन्शनही आलेलं कारण गाण्यामध्ये अळवणी येणं खूप आहेत, तर मला असं अरे तिच्यासाठी काही बदलायचं आहे का किंवा काय, पण आत्ता तिने जे काही गायलं आहे त्याला तोड नाही आहे. श्रेयाने आपल्याला अनेक उत्तम मराठी गाणी तिने गायलेली आहेत आणि त्याच्यामुळे श्रेयाचं मराठी गाणं असेल तेव्हा नक्कीच उत्सुकता वाढलेली असते की आता कुठलं सुंदर गाणं समोर येणार आहे, त्यामुळे अपेक्षा वाढतात. आणि अशावेळी हे गाणं तू लिहिलेलं आहे जे समोर आलेलं आहे, रेकॉर्डिंगचा आजचा दिवस आहे त्याच्यामुळे अर्थात ते, पण या गाण्याचे काही शब्द आम्हाला ऐकवशील का आज? बरं, मी गाऊ फार नाही शकत पण शब्द असे आहेत की मी पहावे तू दिसावे गायलंच तर बेटर मी पहावे तू दिसावे पारणे या मनाचे फिटे ना अंतरीची अंतरे ही कातरी ही सारी मिटे ना हीच प्रीती हीच भीती वीण दोघातली तुटे ना हेच कोडे रोज थोडे
सोडवावे तरीही सुटेना आस मुकल्या जीवनाची आज खुलता कळीही खुलेना वाट चुकल्या या मनाची आज खुलता कळीही खुलेना क्या बात आहे. पण आता माझा मोहही वाढलेला आहे. मलाही आता अजून प्रेक्षकांची कळी खुलायला हवी असं वाटतंय. त्यामुळे काही दिया परदेशच्या गाण्याची झलक होऊन जाईल. बरं, काही दिया परदेश म्हणजे माझ्यासाठी फर्स्ट प्रोजेक्ट होता झी मराठीचा आणि इट वॉज रिअली व्हेरी इंटरेस्टिंग. कारण लोकांना हे गाणं खूप आवडलं. माझं पर्सनली ॲज अ कंपोजर असं होतं की काहीतरी नवीन होतं बिकॉज हिंदी बॅकग्राऊंड आणि हे ते. सो थँक्यू पीपल. आणि 1 2 3 दारी दुमदुमला सौघडा सनईचा सूर नवा उत्तरेकडून आली मग अलगद थंड हवा या सयानुया लेकीला माझ्या या नटवा सोनेरी क्षण हे घेऊन जाईल सासरला मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे बाबुल का घर में छोड़ के चली ओ लांडुन वेश काहे दिया परदेश काहे दिया परदेश. क्या बात है समीर, खूप छान वाटलं. समीर अभिषेक, नक्कीच अजून नवीन नवीन अशीच सुंदर गाणी आणा आणि छान भरारी करा. थँक्यू सो मच. थँक्यू. ऑल द बेस्ट. पिंगाग पोरी पिंगाग पोरी पिंगाग पोरी पिंगा मला पिंग्यानी माला बोलवली रात घालवली पोरी पिंगा.